शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास चाबूक घेऊन रस्त्यावर उतरणार राजू पवार। दूधगंगा आणि वेदगंगा या दोन्ही नदींच्या महापुरामुळे घरे पडलेल्या पूरग्रस्तांना सरकारने त्वरित मदत मिळावी। निप्पाणी हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे जळालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, त्याच पद्धतीने लाईट बिल, घरफाळा, पाणीपट्टी माफ करावी अशा आशयाचे निवेदन वारंवार देऊन देखील याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या काळामध्ये मोठं जनआंदोलन उभं करणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना चिक्कोडी जिल्हा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पवार यांनी दिली। ते रयत संघटनेच्या माध्यमातून निप्पाणीचे तहसीलदार कार्यालयाला निवेदन देतेवेळी बोलत होते। पुढे बोलताना राजू पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या मागणीची दखल न घेतल्यास किंवा कोणत्याही राजकीय नेत्याने शेतकऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल। रयत संघटना चाबूक घेऊन रस्त्यावर उतरेल। शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार न झाल्यास येत्या काळामध्ये बेळगाव येथील विधानसौधला घेराव घालण्यात असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी रयत संघटनेचे पदाधिकारी, हसरू संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। दोन्ही दूधगंगा वेदगंगा नदीच्या काठाचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याची निपक्षपाती चौकशी करून नुकसान भरपाई व्हायला पाहिजे आणि एस्कॉमच्या गलथान कारभारामुळे जे काही ऊस जळालेला आहे आणि त्या ऊसाची नुकसान भरपाई त्यांनी द्यायला पाहिजे। जे काय लॉकडाऊनच्या काळामधलं लाईट बिल, वीज बिल, पाणीपट्टी जे काय आहे ते लॉकडाऊनच्या काळातलं पूर्ण माफ व्हायला पाहिजे आणि जे विद्युतकरण जे खाजगीकरणाचा सपाट आलेला आहे ते पण खाजगीकरण थांबलं पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन आता आम्ही तहसीलदार साहेबांशी निवेदन द्यायचं आहे। त्या निवेदनाद्वारे तसाच कोगनोळीचा जो प्रोजेक्ट आहे आणि तो प्रोजेक्ट आम्ही पूर्ण तहसीलदार साहेब, ईशी साहेब, डीसी साहेब, मुख्यमंत्री साहेबांच्यापर्यंत पण निवेदन दिलेलं आहे, त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे। मात्र तो कुठल्याही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जर तो प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला तीव्र प्रकारचं आंदोलन आम्ही छेडू आणि ते आंदोलन छेडल्यानंतर पूर्ण जबाबदारी सरकारची आणि प्रशासनाची असेल। आणि आता ज्या काय आमच्या मागण्या आहेत, गेले 1.5 वर्ष वेळोवेळी मागण्या मान्य करायला आम्ही आणि जर त्या मागण्या मान्य नाही केल्या तर आता आम्ही संघटनेनं चाबूक काढलाय, चाबकाचा फटका त्याशिवाय आम्ही सोडणार नाही। ज्या सरकार खवळलेलाय चाबकाच्या फटक्यानं बडवून सरकारला जागा करायचं काम तुम्ही आम्ही करायचं आहे आणि एवढ्याच्या या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना पाठवायचं आहे। मात्र इथून पुढच्या काळामध्ये आता आपण अधिवेशनाला चाललोय, अधिवेशनामध्ये आम्ही सगळ्या मान्य करा घ्यायसाठी चाललेलो आहे, त्यांना त्या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे। जर आमच्या मागण्या नाही मान्य केल्या विधानसभेला आम्ही घेराव घालू आणि एकाही मंत्र्याला अधिवेशन संपूपर्यंत बाहेर सोडणार नाही एवढ्याच या ठिकाणी तुम्हाला सांगतो। एकत्र येऊन ज्या काही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत आणि शेतकऱ्यावर कोणत्याही प्रकारचा कोणताही नेता असेल जर शेतकऱ्यांच्यावर जर अन्याय करत असेल त्याला आम्ही रस्त्यावर उतरून कर्नाटक राज्य रयत संघटने वतीयिंद ನಮ್ಮ ರೈತರು ಬೇಡಿಕೆಗಳು ಏನನ್ನು ಇದ್ದರು ಅದನ್ನು ನಾವು ಮುಖಾಂತರ ಮಾನ್ಯ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಬಂದಿರ್ತೇವೆ। ಆದ ಕಾರಣ ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಜಿಲ್ಲೆಯ ವತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬರು ನಾ ಮಟ್ಟ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸ್ವಾಗತ ಬಯಸುತ್ತೇನೆ। ಇಲ್ಲಿಂದ ಇಲ್ಲಿ ಆಯುಧತೆಗೆ ಬರಕ್ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಕಾನೂನು ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಸೌಕರ್ಯ ಕೊಟ್ಟದಕ್ಕೆ ನೇನ್ ಪೇಸೆ ಸಾಹೇಬರನ್ನು ಸ್ವಾಗತ ಬಯಸುತ್ತೇನೆ। ಇಲ್ಲಿ ಬಂದಂತ ಎಲ್ಲ ಪತ್ರಕಾರ ಮಾಧ್ಯಮದವರಿಗೂ ಹಾಗೂ ರೈತ ಸಂಘಟನೆ ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರಿಗೂ ಸ್ವಾಗತ ಬಯಸುತ್ತ ಈ ಮನವಿಯಲ್ಲಿ ಏನೈತದ ರಾಜೇಂದ್ರ ಪವಾರ್ ಒಬ್ಬರೇ ಎಲ್ಲ ಮಾತನಾಡಿ ಹೇಳಿ ವೇಳೆ ಆಮೇಲೆ ಸಹಕಾರ ದಿಲೇಲೆ ಮಾನ್ಯ ಬಸ್ಮೆ ಸಾಹೇಬ್ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಸಾಹೇಬ್ ಅಸ್ತಿಲ್ ತನ್ನಾ ಸಗಳ್ಯಾ ರೈತ ಸಂಘಟನೆಯ ವತಿನ ಆಮಚೆ ವಿನಂತಿ ಐ ಯಾ ಜೆ ಮಾಗ್ನೆ ಐ ತ್ಯಾ ತುಮಿ ಲೌಕರಾತ್ ಲೌಕರ್ ವರ್ತಿ ಪಟವೂನ್ ತ್ಯಾ ಆಮಚೆ ಮಾನ್ಯ ಪೂರ್ಣ ಕರಾವ್ಯಾ ಅನಿ ಜ್ಯಾ ಕೈ ತುಮಚೆ ಹಾತಾತ ಐ ಮ ತಲ್ಲಾಟಿ ಅಸೇಲ್ ಕಿಡಿಯು ಅಸೇಲ್ 100 ಕಿಲೋ ಸಾಕರ್ ದಿಯೈಲ ಪಾಹಿಜೆ ಬರೆಚ್ ಕೈ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಚಾ ಅಕ್ಯಾರಿತೆ ತುಮಚೆ ಸಾಹೇಬ್ ಯೆತ್ಯಾತ್ ತ್ಯಾ ತುಮಿ ಸೋಡವಾ आणि आम्हाला तुम्ही न्याय मिळवून द्या अशी या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो आणि सगळी जण आपापल्या गाडीमध्ये बसायचं आहे आणि सरळ बेळगाव विधानसभेकडे रवाना व्हायचं आहे। हम तुम्हारे साथ हैं।
ಹಂತದಲ್ಲಿರುವಂತದನ್ನ ನಾನೇ ಇಲ್ಲಿ ಇದನ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಪರಿಹಾರ ಮಾಡ್ತೀನಿ. ನನ್ನ ಹತ್ರ ಇರೋದು ಅಂದ್ರೆ ನಾನು ಮುಂದಿನ ಮೇಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಕಳಿಸುವಂತ ಇವತ್ತಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು.